नमस्कार, मी प्राची पाखरे महासुग्रणच्या आजच्या भागात आपलं मनापासून स्वागत करते. आल्हाददायक पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि ऑफिसमधून थकून भागून घरी आल्यावर या पावसाळी वातावरणात जर चहाचा वाफारता कप आणि त्याचबरोबर गरमागरम भजी तर क्या बात है, तुमचा माहोल अगदी सेट होतो. पण या भज्यांऐवजी जर तुम्हाला आणखीन काही चमचमीत पदार्थ खायला मिळाले तर ते पदार्थ कोणते असू शकतात हेच आज आपण आजच्या भागात बघणार आहोत. आणि हे दाखवायला आजच्या आपल्या पाहुणे आपल्याबरोबर आहेत, ज्यांचं नाव आहे स्वाती जोशी. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्ते प्राचीताई, आज मी तुम्हाला नवीन नवीन प्रकारचे वडे शिकवणार आहे. चला तर मी म्हटल्याप्रमाणे पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि तसंच इच्छा मला पण होते की काही टेम्पटिंग पदार्थ खावेत आणि ती इच्छा स्वातीताईनी आता पूर्ण केली. एकदम मस्त त्यांची तयारी झालेली आहे. पहिला पदार्थ कोणता? मटकीचे वडे करणार आहे आपण. मटकीचे वडे, मटकीची भाजी, उसळ, हा हे खाऊन आपल्याला माहिती आहे. आता आपण त्याचे वडे कसे करतात ते बघणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य लिहून घ्या. मटकीचे वडे बनवण्याचं साहित्य: भिजवून वाटलेली मटकी 1 कप, चिरलेली कोथिंबीर 1 कप, दही 1 कप, रवा अर्धा कप, कांदा लसूण मसाला 1 टेबलस्पून, लाल तिखट 1 टेबलस्पून, हिंग अर्धा टीस्पून, हळद अर्धा टीस्पून, मीठ चवीनुसार, तेल आवश्यकतेनुसार. साहित्य आपण बघितलं, आता वळतोय कृतीकडे. आपल्याला वडे तेल आधी आपण तापत ठेवलेलं आहे आणि आपण कृती करायला घेतो. आपण यासाठी मटकी पाहिजे तर मटकी भिजवून मी वाटून घेतली आहे, मिक्सरमधून काढून घेतली आहे. त्यानंतर यात आपल्याला अर्धी वाटी, एक वाटी आपण हे मिश्रण घेतलं आहे मटकीचं, त्यात अर्धी वाटीच्या जवळपास आपल्याला रवा टाकायचा आहे. आता यात आपल्याला मसाले करून घ्यायचे आहेत. त्यात हिंग, कडधान्य आलं की हिंग, ओवा असलं काहीतरी टाकावं म्हणजे पोटाला त्रास होत नाही. हळद टाकली आहे 1/2 चमचा. लसूण कांदा मसाला आहे, थोडे चटपटीतच पाहिजे असतात वडे त्यामुळे मी 1 चमचा टाकते हा. मिरची पावडर घेतोय आपण 1/2 चमचा. मीठ चवीनुसार घ्यायचं आहे आपल्याला. दही टाकतोय आपण, ज्या दह्याने आहे ना थोडासा सॉफ्टनेस येईल, एकदम क्रिस्प, कडक खूप होणार नाहीत. कारण मटकी तळायची म्हणलं की कडक होते ती, चावत नाही म्हणजे काही काही मग खूप कडक पण चांगलं नाही वाटत ना, म्हणून थोडासा सॉफ्टनेस यायसाठी अर्धी वाटी दही टाकू आपण याच्यात. दह्याला काही ऑप्शन आहे का म्हणजे इतर काही? सोडा टाकू शकता मग तुम्ही, किंवा हां किंवा मग मटकी जेव्हा भिजत टाकणार ना तेव्हाच आपल्याला उडदाची डाळ भिजत टाकावी लागेल, तर त्याने थोडासा सॉफ्टनेसपणा येईल त्याच्यात. आणि कोथिंबीर टाकायची आपल्याला, कोथिंबीर पण भरपूर घ्यायची आहे. आपले सगळे मसाले टाकून झाले आहेत ह्याच्यात, आता आपण याला सगळ्यांना मिक्स करून घेऊया. मटकीला आपण हाफ क्रश करून घेणं किंवा एखादी थोडीशी आणखीन बारीक पेस्ट केली तरी चालू शकते का? नाही, हाफ क्रश चालते. खूप बारीक केलं ना तर मग तो क्रंचीनेस नाही येणार त्याला, क्रिस्पी थोडंसं क्रंच ठेवला त्याला किंवा दरदरीत पीस वाटलं त्याला तर त्याला क्रंच येईल आणि वड्याचा आकार पण देता येईल. खूप बारीक जर वाटलं ना तर ते थोडंसं पाणी पण सोडतं, पाणी सोडलं की मग आपल्याला वडे करता येत नाहीत. आता या वड्यांना आपण हातावर थापून घेऊया आणि त्याचे वडे करून घेऊया. काही गरज नाही, काही गरज नाही, एकदम मस्त होणार. आणि याला आपण उडीद वड्यासारखं, जसे मेदू वडे आपण खातो ना तसं थोडासा वडे, त्या थोडासा आकार तसा देऊन आपण तेलात सोडूया. तेल पण एकीकडे तापल्या ठेवल्या असल्यामुळे, आधीच ही तयारी केल्यामुळे पटकन वडे आता तळून निघतील. अशा पद्धतीने पुढचे सुद्धा मटकीचे वडे आम्ही गोल आकारात करून घेतोय. त्यांना छानपैकी आम्ही तळून घेणार आहे. डीप फ्राय केल्यानंतर गोल्डन ब्राऊन रंग होईल त्याचा आणि मग आम्ही गरमागरम सर्व्ह करणार आहोत. तुम्ही लिहून घ्या त्याचा झटपट रिकॅप. प्रथम बाउलमध्ये वाटलेली मटकी, रवा, हिंग, हळद, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, मीठ, दही आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्या. मळलेल्या मिश्रणाचे गरम तेलात वडे तळून घ्या. अशा प्रकारे मटकीचे वडे तयार.
आपले मटकीचे वडे रेडी झालेले आहेत. मटकीची उसळ तुम्ही आतापर्यंत खाल्ली असेल. आपण वेगवेगळ्या पद्धतीने मटकीचा वापर आपल्या कालवणात करत असतो, आमटीमध्ये करत असतो, पण हा पदार्थ मात्र नवीन आहे. हा पदार्थ तुम्ही कुठे शिकला? माझं स्वतःचं इनोव्हेशन आहे. ज्वारीचे वडे आणि हे दोन्ही पण मी स्वतः इनोव्हेट केले आहेत. आणि काही काही ट्राय करत राहणं पौष्टिक मुलांना द्यावंच लागतं, त्यामुळे काही काही नवीन नवीन ट्राय करत असते. सुपर. म्हणजे मगाशी आपण ह्याच्यामध्ये धण्याचा वापर केला होता, त्याच्यामुळे आतमधून ह्याला सॉफ्टनेस आलाय ते मला आता जाणवलंय. खूप सुंदर झाले आहे. हलकेसे क्रंची, हलकेसे सॉफ्ट आणि त्याचबरोबर मीठ मसाल्याचं मिश्रण जे आहे ते एकदम परफेक्ट पडलेलं आहे. नक्की घरी करून बघा, आम्हाला कळवा कसं झाले होते ते. पुढचा पदार्थ कोणता असणार आहे? ज्वारीचे वडे. ज्वारीचे वडे. ज्वारीच्या वड्यांची आम्ही तयारी करून घेतोय, तोपर्यंत तुम्ही घ्या इथे छोटासा ब्रेक. पाहत रहा महासुग्रण.